कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सरपंच पतीच्या गावात उचापती, ग्रामपंचायतीमध्ये पत्रकारावर हल्ला, पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पोलिसात गुन्हा दाखल। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मिरी ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये बातमीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार सचिन ननवरे व आतिश ननवरे या दोघांना सरपंच सौनीता मीरपगार यांचे पती रवींद्र उर्फ काळू गुलाब मीरपगार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण करून शूटिंगचे साहित्य हिसकावून घेत ग्रामसेवक शंकर पत्काळ यांना म्हणाला की मीटिंगमधील पत्रकार आणि सदस्य नसलेल्या व्यक्तींना बाहेर काढा। काही लोक बाहेर गेले असता सरपंचपती रवींद्र मीरपगार यांनी पत्रकार ननवरे यांची गचंडी धरून म्हणाला ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी दिली तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली। रवींद्र हा स्वतः ग्रामपंचायत सदस्य नसताना बेकायदेशीररित्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामसेवकांनी का बसू दिले हा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक गावात महिला पदाधिकारी यांच्या या नवरेशाहीने अनेक पदावर अतिक्रमण करत लोकशाही मोळीत काढली आहे। सरकारने या बोगसगिरी करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याने व्यसन घालण्याची वेळ आली आहे। याबाबत पाथर्डी पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम 323, पत्रकार संरक्षण कायदा 2017 व 2019 क्रमांक 29 कलम 4 प्रमाणे आणि भादवी कलम 504, 506, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे। शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिवनाथ बडे यांनी घटनास्थळी जाऊन त्वरित पंचनामा केला आहे। महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा, आदिवासी, शालेय शिक्षण मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले आहेत। पाथर्डी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष हरिहर गर्जे, पत्रकार सुनील नजन, सोमनाथ बोरुडे, नारायण पालवे, संदीप शेवाळे, अमोल कांकरिया, संतोष ननवरे यांनी आरोपी विरोधात कठोरपणे कारवाई करण्याची मागणी केली आहे। चौथा आधारस्तंभापासून पत्रकारावर हल्ली सामाजिक काम करत असताना किंवा वार्तांकन करत असताना मोठ्या प्रमाणावरती समाजविघातक प्रवृत्तीकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहे आणि या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। असे हल्ले करणारे जे प्रवृत्ती आहेत त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कडक गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे। तरच एक पत्रकारांना समाजामध्ये चांगल्या प्रकारे निर्भयपणे काम करता येईल। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर।